नागपुर शहर जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष विकास ठाकरे के नेतृत्व में राष्ट्रीय नेता राहुल गांधी के 2 साल की सजा के विरोध में गुरुवार को कांग्रेस भवन चिटनेस पार्क के सामने नारा प्रदर्शन आयोजित किया गया। इस नारे प्रदर्शन कार्यक्रम में विधायक, पूर्व विधायक, समस्त प्रदेश कांग्रेस कमेटी के पदाधिकारी, नगर कांग्रेस कमेटी के पदाधिकारी, मनपा के इच्छुक प्रत्याशी, प्रखंड अध्यक्ष, सेवा दल, महिला कांग्रेस, युवा कांग्रेस भारी संख्या में उपस्थित रहे। राहुल गांधी जी ने म्हटलं की आज लोकशाही खतऱ्यामध्ये आलेली आहे, त्याचं एक ज्वलंत उदाहरण आज आपल्या देशाने बघितलं आहे। विरोधी पक्षाचा हे कर्तव्य आहे की सरकारकडनं प्रश्न विचारणं। अडाणींनी एवढा मोठा स्कॅन्डल केला, त्याच्यावरती एवढे आरोप आहे, आम्ही वारंवार त्याची मागणी करतो आहे की पार्लमेंटमध्ये एक JPCचं गठन झालं पाहिजे। ते त्यांना करायचं नाही आहे, कारण की त्यांचे संबंध थेट अडाणींबरोबर आहे, आणि म्हणून राहुल गांधींजींवरती दबाव आणण्याकरिता कुठल्या तरी केसमध्ये त्यांना दोषी करार करून त्यांना 2 वर्षाची शिक्षा देऊन त्यांना असं वाटतं की राहुलजी घाबरून जातील म्हणून। पण राहुल गांधी हे गांधी आहेत और गांधी कभी डरते नाही आहे। अरे, या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आम्ही लढलो आहे, हे काय आम्हाला सांगणार? असे किती तुम्ही केसेस लावा, किती तुम्ही कोर्ट करा, पण काँग्रेस जण राहुल गांधी हे तुम्हाला घाबरणार नाही आहे। अरे, एका माणसाला तुम्ही किती घाबरता? त्याचे जे प्रश्नाचे उत्तर तुम्ही का नाही देत? तुम्ही JPC का नाही करत गठीत? तुम्ही सत्तेमध्ये बसून स्वतः पार्लमेंट बंद पाडतायत, कारण की तुम्हाला JPC गठीत नाही व्हायची आहे। ह्याच्यातून सिद्ध होतं की अडाणींनी भ्रष्टाचार केला, अडाणींनी स्कॅम केला आहे, आणि तुमचे संबंध त्याच्याबरोबर आहे, आणि ते लपवण्याकरिता तुम्ही या देशातील लोकांना आज तुम्ही त्यांना दुसऱ्या ह्याच्यावरती नेत आहे। आणि म्हणून आमच्या काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, नेते, राहुलजी, आम्ही यांना घाबरणार नाही। या लोकशाही वाचवण्याकरिता आम्ही असंच संघर्ष करत राहू।